प्रेम असावे तर श्रीकृष्ण आणि राधासारखे. रुक्मिणीने जेवणानंतर श्रीकृष्ण यांना दूध पिण्यास दिले. दूध जास्त गरम असल्यामुळे ते त्यांच्या हृदयास लागले आणि त्यांच्या मधुर वाणीतून राधे नाव बाहेर पडले. ही कोण? रुक्मिणी म्हणाले की प्रभू, असे काय आहे राधे मातेत जे तुमच्या एक एक श्वासात त्यांचेच नाव आहे? मी पण तुमच्यावर खूप प्रेम करते, परंतु तुम्ही मला कधीच हाक मारत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की रुक्मिणी, तुम्ही कधी राधाला भेटले आहात का? आणि श्रीकृष्ण मनातच हसू लागले. दुसऱ्या दिवशी रुक्मिणी राधाला भेटण्यास त्यांच्या राजवाड्यात गेली. तिला राजवाडाबाहेरच एक सुंदर स्त्री दिसली. त्या सुंदर स्त्रीच्या चेहऱ्यावर तिचं तेज पाहून रुक्मिणीला वाटले की हीच राधा असावी आणि ती जी तिथे जाऊन त्या स्त्रीच्या पाया पडते तेव्हा ती स्त्री तिला विचारते की तुम्ही कोण आहात? तेव्हा रुक्मिणी म्हणते, मी रुक्मिणी आणि तिचे येण्याचे कारण सांगते. तेव्हा ती स्त्री म्हणते की मी तर राधा मातेची दासी आहे. राधा माता तुम्हाला या राजवाड्याच्या 7 दरवाजानंतर मिळतील. रुक्मिणीने 7 दरवाजे पार केले आणि प्रत्येक दरवाजावर एक सुंदर स्त्री बघून तिने विचार केला की तिच्या दासी इतक्या सुंदर असतील तर ती स्वतः किती रूपवान असेल. जेव्हा ती स्वतः राधा मातेच्या कक्षात पोहोचल्या तेव्हा तिने बघितले की एक तेजस्वी असलेला चेहरा जो सूर्यापेक्षा जास्त चमकत होता. अत्यंत रूपवान असलेल्या राधा मातेचे तिला दर्शन झाले. रुक्मिणीने तिचे चरण स्पर्श केले तेव्हा तिने पाहिले की राधा मातेच्या शरीरावर छाले पडले होते. तिने राधा मातेला विचारले, तुमच्या शरीरावर हे छाले कुठून आले? तेव्हा राधा माता म्हणाली, माता, तुम्ही काल श्रीकृष्ण यांना दूध पिण्यास दिले होते आणि ते दूध गरम असल्यामुळे त्यांच्या हृदयात लागले आणि त्यांच्या हृदयात नेहमी माझाच वास आहे, त्यामुळे ते गरम दूध मला लागले आणि माझ्या शरीराला छाले पडले. रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आले. ही प्रेम कहाणी आपल्याला अशी शिकवण देते की नेहमी सगळ्यांच्याच हृदयात राहा.